नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. आत्ताच्या घडीतली सर्वात महत्वाची बातमी येते. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांचं निलंबन करण्यात आले. परमबीर सिंह यांच्या निलंबनासंदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. गृह विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर सिंह यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केले. तसेच एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत असा ठपका ठेवण्यात आलाय. परमबीर सिंह यांच्या निलंबनामुळे महाराष्ट्र पोलिसांवर नामुष्की ओढावली. एखाद्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी. एकीकडे कामावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परमबीर सिंह यांचं निलंबन झाले. महाविकास आघाडी सरकारसोबत पंगा घेणाऱ्या परमबीर सिंह यांना घरचा रस्ता दाखवलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी ते चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. राज्याचे मुख्य सचिव पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देबाशिष चक्रवर्ती यांनी हा अहवाल सरकारला सादर केला आहे. चक्रवर्ती यांनी याआधी अतिरिक्त मुख्य सचिवपदी असताना परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी केली आहे. ऑल इंडिया सर्व्हिस रूल अंतर्गत नियमांचा भंग केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांना दोषी ठरवण्यात आलंय. समितीमध्ये संपूर्ण अँटेलिया प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा ठपका समितीकडून ठेवण्यात आलाय. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असणाऱ्या अधिकाऱ्याने सरकारला या संपूर्ण प्रकरणात अंधारात ठेवल्याचंही समितीने म्हटलंय. सर्व्हिस रूलचा नियम भंग केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्या विरोधात कारवाई करण्याचंही समितीने सुचवलं होतं. देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंह यांच्या संबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला गेलाय. परमबीर सिंह यांच्या निलंबनावर तुमचं काय मत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.